नागपुरात दिवसेंदिवस ऑनलाइन पद्धतीने लोकांची फसवणूक केली जात आहे आणि दिवसेंदिवस सायबर गुन्हेगारीचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. अशातच पोलीस भवन नागपूर येथे नागपूर पोलीस एक्सपोचं आयोजन करण्यात आलं. तेथे सायबर युनिटचं बूथ लावण्यात आलं आहे. सायबर युनिटचे पोलीस उपनिरीक्षक अमोल दोन यांनी नागरिकांची फसवणूक होऊ नये म्हणून काही प्रात्यक्षिक करून दाखवले, जेणेकरून नागरिकांची फसवणूक होणार नाही व नागरिकांमध्ये जागरूकता वाढणार. नमस्कार, मी ए पी अमोल दोन, सायबर पोलीस स्टेशन. आता एवढ्यात आपण बघतोय की एक एम एस सी बीचे इलेक्ट्रिसिटी बिल भरण्यावरून एक मॅसेज सर्क्युलेट होत आहे आणि ते जर सांगताय की ड्यू आहे तो, आणि ते जर तुम्ही भरलं नाही तर काय होईल की तुमची इलेक्ट्रिसिटी जे मीटर आहे ते काढून घेऊन जाणार आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करा, एक नंबर असतो आणि एक लिंक असतो. तर आम्ही काय केलेलं आहे, लोकांना जनजागृती अवेअरनेस व्हावं यासाठी आम्ही एक मॅसेज तयार केलेला आहे. हा तो त्याच प्रकारचा मॅसेज आहे ज्या पद्धतीने तो स्प्रेड होत आहे. एक मॅसेज मी तयार केला आहे, तो मॅसेज हा आहे. डिअर कस्टमर, युअर इलेक्ट्रिसिटी पॉवर विल बी डिस्कनेक्टेड टू नाईट 9:30 PM फ्रॉम द इलेक्ट्रिसिटी ऑफिस बिकॉज ऑफ युअर प्रिव्हियस मंथ बिल वॉज नॉट अपडेट. प्लीज इमिजिएटली कॉन्टॅक्ट विथ इलेक्ट्रिसिटी ऑफिसर. असा तो मॅसेज आहे आणि मी इथे माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे आणि खाली मी एक लिंक तयार केलेली आहे. आता मी ही लिंक मी फ्रॉडस्टर आहे असं समजा आणि मी यू पी, बिहार, झारखंड कुठेतरी बाहेरच्या राज्यामधून मॅसेज पाठवलेला आहे आणि हे माझे कलीग आहे सीमा, मी यांना तो मॅसेज आता पाठवलेला आहे. सीमा, तुम्ही तो मॅसेज हे करा, पहिलेच नका जाऊ थांबा, ठीक आहे. हो ठीक आहे, मी आता हा मॅसेज त्यांना पाठवला. व्हॉट्सअप ओपन करा, व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर व्हॉट्सअप ओपन करा. व्हॉट्सअपला हा मॅसेज यांना मी पाठवला, ही लिंक आलेली आहे. आता तुम्ही ती लिंकला क्लिक करा. व्यक्ती अशा पद्धतीने लिंक क्लिक करतो, नाही खाली ही लिंक आहे. हां ठीक आहे, ही लिंक क्लिक केली आणि या लिंकला क्लिक केल्यानंतर अशा याच्यामध्ये मॅसेज आल्यानंतर आपल्याला भीती वाटत असते. तसंच यांना भीती वाटली आणि त्यांनी त्या लिंकला क्लिक केलं. लिंकला क्लिक केल्यानंतर एलपी मिक्स नावाची ॲप आहे, एक एनीडेक्स ॲप आहे, टीम व्ह्यूअर ॲप आहे, क्विक सपोर्ट ॲप आहे, प्रॉडस्टर अशा ॲप्सचं लिंक तयार करून पाठवतात. हे एलपी मिक्स रिमोट डेक्स ॲप आहे. विक्टिमला क्लिक करतो आणि ओपन करतो, त्याला ओपन करा तुम्ही. असं समजा की सीमा ह्या विक्टिम्स आहे आणि त्यांनी हे ॲप जसं ओपन केलं, ओपन केल्यानंतर मी त्यांना म्हणतो की इथे शेअर डिव्हाइसला क्लिक करा. शेअर डिव्हाइसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे पासवर्ड आणि एक आय डी आणि पासवर्ड दिसून राहिली, ठीक आहे. आता हे नागपूरवरून आहे, ठीक आहे. आणि मी आता काय करतो, झारखंड यू पी बिहारमध्ये बसलेला मी फॉरेस्टर आहे असं समजा आणि मलासुद्धा माझ्या मोबाईलमध्ये एलपी मिक्स जी ॲप आहे ती इन्स्टॉल करावी लागेल. तर या ठिकाणी मी पण एलपी मिक्स ॲप इन्स्टॉल केलेली आहे, ठीक आहे. एलपी मिक्स ॲप ओपन केल्याबरोबर एक कनेक्शन इस्टॅब्लिश होणार आहे. नेटवर्कची भूमिका फार महत्त्वाची आहे अशा याच्यामध्ये, ठीक आहे. कनेक्शन इस्टॅब्लिश झालं आणि मी आता काय करतो, मी झारखंड जामताराला आहे, मी कनेक्ट केलं, ओके केलं आणि मी काय करतो, विक्टिमला म्हणतो की जो मॅसेज मी तुम्हाला पाठवलेला आहे त्याच्यावर तुम्ही 10 रुपयाचं रजिस्ट्रेशन करा आणि तो रजिस्ट्रेशन नंबर आणि तो जो नंबर आहे तो आम्हाला द्या आणि 10 रुपये आम्हाला पाठवा, म्हणजे आम्ही तुमची कंप्लेंट रजिस्टर करतो आणि तुमचं इलेक्ट्रिक बिल काही कपात करणार नाही. त्याच्यामुळं विक्टिमला थोड्या वेळासाठी हायसं वाटतं, परंतु होतं असं की प्रॉडस्टर आय डी पासवर्ड घेतो आणि बघा काय चमत्कार होत होतं. आता मी हा आय डी आणि पासवर्ड त्यांना मागत आहे. सांगा सीमा काय आहे, तर 1 2 2 4 7 5 9 5 5 9 5 आणि पासवर्ड सांगा 9 8 9 8 8 1 0. मी पासवर्ड घेतला, नंबर घेतला आणि मी आता याला कनेक्ट करतोय. कनेक्ट केल्यानंतर बघा काय काय होतं. ही प्रोसेस जामतारामध्ये होत असते, प्रॉडस्टर करत असतो बाहेरच्या राज्यामधून. आणि या ठिकाणी डेस्कटॉपचा आता मला व्ह्यू मिळणार आहे बघा.
ठीक आहे बघा, हीच काय झालं, मी आहे झारखंडला आणि इथे विक्टीम ही विक्टीम आहे. आता विक्टीमला जर मी म्हटलं 10 रुपये मला पाठवा, तर 10 रुपये पाठवण्यासाठी आपण काय करतो, इंटरनेट बँकिंग करणार, गुगल पे करणार. मी यांना रिक्वेस्ट करतो का तुम्ही गुगल पेमध्ये जावा. बघा गुगल पे ओपन झालेलं, बस गुगल पे ओपन झालं, इथे आयडी पासवर्ड पिन सगळं दिसणार. आणि अशा पद्धतीने जर मला माझी पिन कळून जाणार तर फ्रॉडस्टरच्या खात्यामध्ये फ्रॉडस्टर आपल्या विक्टीमच्या खात्यातले पैसे आरामात वळते करून घेणार. म्हणून अपील करतो नागपूरला, नागपूरच्या जनतेला, की अशी लिंकला तुम्ही क्लिक करू नका. क्लिक केलं तर तुमचं जे पिन आहे, पहिला मॅसेज पिन सेट करण्याचा येतो आणि नंतरचा मॅसेज जो आहे ते ट्रान्झॅक्शनचा येतो, डायरेक्ट OTP. म्हणून कुठल्याही लिंकला क्लिक करू नका, OTP देऊ नका, कार्डची डिटेल शेअर करू नका आणि खात्री केल्याशिवाय कुणाच्या खात्यामध्ये पैसे टाकू नका. खात्री केल्याशिवायच पैसे टाका. खात्री केल्यावर ह्या 4 गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर तुमच्या बँकेतले 100% पैसे सुरक्षित आहे. आणि सोशल मीडियावर कम्युनिकेशन करताना आपलं जे व्हॉट्सअप, ट्विटर, इंस्टाग्राम हे जे अकाउंट आहे, या सगळ्यांना प्रायव्हेट मोडमध्ये ठेवायचं आहे आणि 2-step verification करायचं. ह्या 2 गोष्टी जर पाहिल्या मित्रांनो, म्हणजे 6 गोष्टी, तर आपल्यासोबत सायबर क्राईम हा होणारच नाही. प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. ठीक आहे, थँक्यू, जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.